अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. थोरातसाहेब, लोकांना प्रचंड अपेक्षा होत्या या बजेटकडनं, कारण महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प होता. काँग्रेसची काय प्रतिक्रिया? नाही, काँग्रेस म्हणजे आघाडीचं शेवटी सरकार आहे. आम्ही तिन्ही एकत्र आहोत, एकत्र पद्धतीनंच अर्थसंकल्प तयार झालेला आहे. आमच्या सरकारचा हा अर्थसंकल्प आहे, अपेक्षा साहजिक आहे, अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असंच म्हणावं लागेल. विरोधकांच्या 5 वर्षाच्या काळात काय झालं होतं नेमकं? त्यांनी कर्जमाफी जाहीर केली, आकडे मोठे जाहीर केले होते, लोकांचे हाल केले, फॉर्म भरायला रांगा लावा लागल्या, बायका पोरांसह त्या सेंटरवर जावं लागत होतं. आम्ही इतक्या सहजतेनं ते केलेलं आहे की आणि त्या सहजतेनं त्याच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, 2 लाख रुपये जमा होत आहेत. मराठवाडा आणि विदर्भासाठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात नाहीये. नाही, असं नाही. तुम्हाला लक्षात येईल की शेतकरी हा आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे, शिक्षण सर्व महाराष्ट्रात आहे, वीज सर्व. तुम्हाला लक्षात येईल की सगळ्या घटकांना आणि सगळ्या विभागाला सामावणारा एक बॅलन्स समतोल अर्थसंकल्प असं याला म्हणावं लागेल. एकीकडे मुद्रांक शुल्कामध्ये तुम्ही कपात केलंय, मात्र पेट्रोलवरती प्रति लिटर 1 रुपया वॅट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, परत सामान्यांच्या खिशाला कात्री. नाही, असं आहे की ज्यावेळेस आपण काही गोष्टी करतोय, विशेषतः आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं झालं आहे, आणि असा निर्णय ज्यावेळेस पूर्ण करतोय आपण पर्यावरणाचं रक्षण करणारे, त्यावेळेस तर त्याला आर्थिक शेवटी निधी उभा करावाच लागणार आहे. आणि हा जो असमतोल आहे तो दूर करण्याकरता आपल्याला कसोटीनं प्रयत्न करावा लागतील, त्याच्याकरता ती मदत आहे. रोजगार हा सगळ्यात मोठा प्रश्न आज महाराष्ट्रातला आहे, आणि त्याकरता ताकद देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आपल्या सगळ्यांना दिसेल. धन्यवाद. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आणि संपूर्ण जनतेला केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प तयार केला जाईल त्यांची प्रतिक्रिया. दीपक बातुसे, झी24 तास, मुंबई.